गळ्यापर्यंत पाणी, मी स्वतः गळ्यापर्यंत पाण्यापुढे इथे राहिलेली आहे. पाणी थांबवा, बाकी तुमचं राजकारण तुम्हाला लखला. मला हे पाणी थांबवलं गेलेलं पाहिजे, त्या भिंती बनवून निघालेल्या पाहिजेत, हा गाळ स्वच्छ केलेला असला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आहे सर, काय सांगाल तुम्ही? ज्या वेळेस पाठपुरावा केला या संदर्भात पत्रावर सुद्धा केलेले आहे, तर अधिकाऱ्यांना नेमकं काय अडचणीत आहे हे काम पूर्ण करण्यासाठी? अहो काय सांगू, त्यांच्या अडचणी त्यांच्या त्यांना माहिती. आज गेले वर्ष दीड वर्ष आम्ही फॉलोअप करतोय, त्या स्ट्रॉम वॉटरसाठी फॉलोअप करतोय, या मोगरा नाल्यासाठी फॉलोअप करतोय. मोगरा नाल्याच्या पूर्ण काम करून घेण्यामध्ये मी जवळजवळ माझी 4 वर्ष खर्ची घातली की जेणेकरून या मोगरा नाल्याचा प्रश्न मार्गी लागावा. गेल्या वर्षी सुद्धा त्या आझादनगर 1 मध्ये काहीतरी भिंतीचं काम करण्यासाठी त्यांनी पूर्ण नाला बुजवला होता. तो नाला अर्धा पावसाळा गेला तोपर्यंत ती लोक क्लिअर करत नव्हती. त्यांच्या मागे लागून एवढी माथापोडी करून शेवटी तो क्लिअर करून घेतला. त्या क्लिअर करून घेतल्यानंतर तो पण यांचा हे जे डिसिल्टिंग कॉन्ट्रॅक्टर ही लोक नेमतात, हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ही लोक फक्त वर्क करणी, नुसता जो फ्लोटिंग थ्रॅश आहे हा फ्लोटिंग थ्रॅश फक्त काढून घेतात, पण जो भरणी टाकली जी माती जी आहे जी खाली बसलेली आहे, जो मूळ गाळ उपसायला पाहिजे तो गाळ उपसत नाहीत. त्यामुळे तो न उपसल्यामुळे ते सगळं पाणी वरती येतं आणि ते वरती येऊन या वस्त्यांमध्ये. आता तुम्ही बघता इथे वाल्मिकी नगर आहे, ही भिंत एवढी मोठी फुटलेली आहे, तुटलेली आहे. ह्या ही भिंती आजची तुटलेली नाही, वर्षभर तुटलेली आहे, पण ही लोक अजून काही जागा होत नाही आहेत, ही वर्ष काही बनवत नाही आहेत. या काँक्रीटच्या भिंती आहेत, या नाल्याच्या ज्या भिंती आहेत याच्यामध्ये वडाची झाडं उगवलेली आहेत. तुम्ही समजू शकता वडाची झाडं उगवल्यानंतर ती कशी पसरतात, त्याची पाळंमुळं खोल झाल्यानंतर ती उद्या भिंत कोसळली तर किती जीवितहानी होईल, इकडे किती लोक मृत्यूमुखी पडतील. इथून पुढे मी तुम्हाला आणखीन एक धाकुशेत पाड्यामधला एक भिंत दाखवतो, त्या भिंतीसाठी मी स्ट्रॉम वॉटर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना इथे आणलं होतं. अगदी शिंगाडे साहेब असो, तुमचे गिरगावकर असो, का आणखीन 100 अधिकारी येऊन गेले, ते तुषार पाटील येऊन गेले, यांची हे लोक नुसतं पासिंग द बक खेळ खेळतात आमच्याशी. स्ट्रॉम वॉटर म्हणतं वॉर्डनी करायला पाहिजे, वॉर्ड म्हणतं स्ट्रॉम वॉटरनी करायला पाहिजे. त्यामुळे हे पाणी थांबवा, बाकी तुमचं राजकारण तुम्हाला लखला. मला हे पाणी थांबवलं गेलेलं पाहिजे, त्या भिंती बनवून निघालेल्या पाहिजेत, हा गाळ स्वच्छ केलेला असला पाहिजे, या माझ्या मागण्या आहेत. आणि जर ते स्ट्रॉम वॉटरचं आणि हे जर मोगऱ्या नाल्याचं काम पूर्ण नसेल होत तर माझी मागणी आहे, मी या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये, डीएनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवणार, आंबोली पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद नोंदवणार. आणि जर त्यांनी फिर्याद नाही घेतली तर मी कोर्टामध्ये जाऊन कोर्टाकडून यांच्यावर फिर्याद घेण्याची विनंती मी मान्य करून घेणार, एवढं मी तुम्हाला आधी निश्चून सांगतोय. गेली अनेक वर्ष तुम्ही पाहताय कशा पद्धतीने या ठिकाणी परिस्थिती असते, यामध्ये लहान मुलांना असतील, महिलांना असतील, सर्वांनाच खूप मोठी गंभीर समस्या निर्माण होते, काय सांगाल? हो ते तर मी पण एवढी वर्ष मी बघते, 40 वर्ष झाली इकडे मी बघते, अक्षरशः एवढं पाणी असतं की माने गळ्यापर्यंत पाणी, मी स्वतः गळ्यापर्यंत पाण्यापुढे इथे राहिलेली आहे. आणि ह्या इकडच्या नागरिकांना एवढा त्रास आहे त्या गोष्टीचा की गणपतीच्या वेळेला त्यांना गणपती पण वरती उचलून घ्यावा लागतो, अशी ह्या आंबोली म्हणजे ह्याच्यामध्ये परिस्थिती एवढी त्या लोकांना त्रास आहे पाण्याचा. हा नाला सफाई एवढ्या वर्ष झाली, आमचे प्रसाद आरे उपविभाग प्रमुख दयानंद कड्डी शाखा प्रमुख ही लोक सतत BMC मध्ये जाऊन प्रयत्न करतात आहेत, पण महानगरपालिका अजिबात त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे. आणि जर ती लोकं जर लक्ष देत नसतील, जसं आयरे साहेबांनी बोललेलं आम्ही कोर्टामध्ये जाऊ पोलीस स्टेशनमध्ये जाऊ, तसंच आम्ही सगळ्या महिला जाऊन त्यांच्यावरती BMC वरती आम्ही मोर्चा काढू. तुटलेली आहे, याचा पाठपुरावा तर स्थानिक आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकारी करतच असतात, आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. त्याती गेल्या वर्षी सतत पाठपुरावा करून प्रसाद आयरे आणि दयानंद कड्डी यांनी इथे मोटर पाणी उपसा मोटर लावली, त्याचा खूप फायदा आम्हाला रहिवाशांना इथे झाला, परंतु महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं पाहिजे तसा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही आहे. सर, ही जी समस्या आहे नवीन नाही आहे, वर्षानुवर्षे ही समस्या समोर असताना सुद्धा महानगरपालिका यावरती कोणत्याही प्रकारचा तोडगा काढत नाही आहे. आणि सालाप्रमाणे यावर्षी सुद्धा असा अंदाज येतो आहे की या ठिकाणी तशाच प्रकारे पाणी भरणार आहे, कारण तुम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करतोय, तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा नेमका कोणता पाऊल असणार आहे? मला हेच नवल वाटतं आहे की यांचा प्रॉब्लेम काय आहे. आज तुम्ही बघताय वर्षानुवर्ष धाकुशेत पाड्यात पाणी शिरतं आहे, म्हातार पाड्यात पाणी शिरतं आहे. ह्या सगळ्या वस्त्यांमध्ये जेव्हा पाणी शिरत असताना, ठीक आहे पूर्वी कोण लक्ष देत नव्हतं, देत
पण आता आम्ही वर्ष दोन वर्ष चार वर्ष झाली आज आम्ही सातत्याने तुमच्या पाठीशी आहोत. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही उतरतोय, नाल्यात उतरतोय, सफाई अभियान राबवतोय, स्वच्छता करतोय, सगळं तुम्हाला अगदी मोलाची साथ देत असताना मग तुम्हाला नुसतं तुमची यंत्रणा राबवायला काय प्रॉब्लेम आहे? इथे आम्हाला आमच्या बघा हे मॅन्युअल होण्यासारखी कामं नाही आहेत, नाही तर ते आम्ही श्रमदानातून केलं असतं. पण तिथे यंत्रणेची गरज आहे, यंत्रसामग्रीची गरज आहे आणि ती यंत्रसामग्री तुम्ही आम्हाला पुरवायला हवीत. गेल्या वेळेला आम्ही कसंही करून तुम्हाला फॉलोअप करून ती यंत्रणा मागवली आणि करू शकलो का. इथे ह्याच नाल्यावरती एस वी रोडपासून आझादनगर 3 पर्यंत आपण 5 पंप बसवून घेतले. मी व्यक्तिशः वरळीपर्यंत जाऊन त्याचा फॉलोअप घेऊन ते पंप पास करून आणले. आज 2 जून झाली. माझं पत्र ऑक्टोबरपासून आहे. गेल्या वेळेला पाऊस थांबल्यानंतर लगेच एक ॲडिशनल पंप आपल्याला दर्पणच्या मागे हवा आहे. तिकडच्यासाठी ॲडिशनल पंपाची पण मागणी करणारं आणि इतर वेळेच्या पंपांची मागणी करणारी पत्र मी ऑक्टोबरपासून सातत्याने दर महिन्याला पाठवतो आहे, जेणेकरून त्यांच्याकडे कुठून बजेटमध्ये राहू नये, विसरू नयेत किंवा असं अरे आमच्या लक्षात नाही आलं तुम्ही उशीर केलात असं कुठे त्यांना म्हणायला स्कोप मिळू नये. म्हणून मी सातत्याने दर महिन्याला त्यांना पत्रव्यवहार करतो आहे. मी प्रत्यक्ष जाऊन भेटतो आहे. मी स्ट्रॉम वॉटरच्या डिपार्टमेंटमध्ये जातो आहे. पगारसाहेबांना भेटलो, गिरगावकरांना भेटलो, आधीचे कोण एक होते कांतारे का काय त्यांना भेटलो, त्याच्या आधी निकाळजे होते त्यांना भेटलो, आत्ता तुषार पाटील म्हणून आहेत ते येऊन गेले. म्हणजे ही एवढी माणसं स्ट्रॉम वॉटर डिपार्टमेंट असो, वरळीचं डिपार्टमेंट असो, इथे धवणेसाहेबपासून सगळे आलेले आहेत. डवणेसाहेबांना आम्ही घेऊन आलेलो आहे. मच्छी मार्केटची अवस्था दाखवलेली आहे त्यांना. तर एवढी सगळी मेहनत घेऊन आम्ही तुमच्याबरोबर खांद्याला खांदे लावून आम्ही इथे काही तुम्हाला दोष द्यायला उभे नाही आहोत, पण आम्ही तुमची मदत करायला उभे आहोत. आम्ही एवढे स्वयंसेवक अगदी हे शिवसैनिक उतरतात, श्रमदान करतात, प्रत्यक्ष स्वतः उतरून करून देतात, स्थानिकांची मदत घेतात, स्थानिकांना मदत करतात. पण नंतर अपघात घडून गेल्यानंतर, पाणी तुंबल्यानंतर, लोकांच्या संसाराचे उद्ध्वस्त झाल्यानंतर, त्याच्यानंतर मग रडण्यात काय अर्थ आहे हो? आता त्याच्या प्रिकॉशनरी काही मेजरमेंट्स घ्यायला नकोत की नाही? आता तुम्ही जर असं वाटच बघत असाल पाऊस कधी येतो आणि लोकांची घरं कधी डुबतात त्याच्यानंतर आम्ही उपाययोजना करू, त्याला काय अर्थ आहे? म्हणजे मला हे कळत नाही आहे की काल मागच्या वर्षीपर्यंत एकदम अलर्ट असणारी महापालिकेची यंत्रणा ह्या वर्षी आम्हाला उभं करत नाही आहे. असं काय जादूची कांडी फिरली? म्हणजे आमची सत्ता गेली म्हणून असं तुम्ही आमच्याशी वागताय, आम्हाला आमच्याकडे दुर्लक्ष करताय का काय? म्हणजे आता हा काय राजकारणाचा विषय नाही आहे, याच्यात घाणेरडं राजकारण येताही कामा नाही. लोकांची सोय आहे, लोकांच्या गरजा आहेत, लोकांना त्रास होता कामा नाही. नागरिक आहेत ते कोणत्या पक्षाचे नाही आहेत, त्यांना त्यांच्या एक साधी सुरक्षितता आपण नाही देऊ शकत, साधे एक सामान्य आयुष्य नाही देऊ शकत, एक शांतता आयुष्यात देऊ शकत नाही. दर पावसाळ्यात त्यांनी आपली सगळी TV फ्रीज सगळं उचलून वरच्या माळ्यावर न्यायचं का? आणखीन म्हणजे इव्हन स्लम तर स्लम तुम्ही म्हणाल एक माळा का नसता वाढवला तर राहिले कुठे असते? पण आझादनगर 3 ची जी आमच्या MIG कॉलनी आहे त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा ग्राउंड फ्लोरवाल्यांना बिचाऱ्याने उचलून फर्स्ट फ्लोअरला जावं लागतं. म्हणजे याच्यात नको असताना तुम्ही राजकारण आणताय, नको असताना तुम्ही नागरिकांना त्रास देताय आणि नुसतं बजबज करून ठेवलेली आहे. मुंबई सुरक्षित करा, आमचा धाकूशेटपाडा वॉर्ड नंबर 65 आणि 66 सगळे नाळे साफ करणं बाकी आहे. मशिनरी अजून घुसलेल्या नाही आहेत, अजून गाळ साफ करत नाही आहे. वरचा फक्त थ्रॅश, नुसता वरचा फ्लोटिंग थ्रॅश क्लिअर करतायत, नुसतं डोळ्यात धूळ फेकतायत, काम सिन्सिअरली होत नाही आहे. एवढंच मला तुम्हाला या माध्यमातून सांगावंसं वाटतंय. जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. Thank you.